सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस ठिकाणचा वाळू उपसा लिलाव नियोजित असून राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे हरितलवादाच्या अनेक निर्बंधांमुळे जिल्ह्यातील वाळू उपसा कमी अधिक प्रमाणात सुरू होता मध्यंतरी नागपूर हायकोर्टानं वाळू उपसावर बंदी आणली त्यावेळी संपूर्ण राज्यात वाळू उपसा बंद होता त्यानंतर बंदी उठली पुन्हा वाळू लिलाव होऊन उपसा सुरू झाला उपसा प्रक्रियेत अनेक अडचणी आल्यानं जिल्हा प्रशासनाला मोठा फटका बसला प्रशासनाचा मोठा महसूल बुडाला त्यामुळे नवीन वर्षात अधिकाधिक महसूल कसा मिळेल याचा खाणकाम आराखडा प्रशासनानं तयार केला आहे जिल्हा प्रशासनानं दोन हजार एकोणीस सालाचा खाणकाम आराखडा तयार केला असून अंतिम मंजुरीसाठी आराखडा पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासन लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे जानेवारी दोन हजार एकोणीस अखेर लिलाव प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे यातून जिल्हा प्रशासनाला साधारणत दीडशे ते दोनशे कोटींचा महसूल अपेक्षित आहे दक्षिण सोलापूर पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश नदीकाठचा परिसर वाळू उपशासाठी नियोजित आहे जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दहा डिसेंबर रोजी राज्य पर्यावरण विभागाकडे नवीन वर्षातील वाळू लिलावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे एकूण बेचाळीस प्रस्ताव होते यातील सव्वीस प्रस्तावांना भूजल सर्वेक्षण विभागाची मंजुरी मिळाली असून सव्वीस प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठवले यांत्रिक बोटीनं वाळू उपसा बंदी असल्यानं या नियोजित ठिकाणी मॅन्युअल पद्धतीनं उपसा होईल सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास जिल्हा प्रशासनाला चांगला महसूल मिळेल अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली